बघा मुलांनो, आज आपल्याला मराठीच्या पुस्तकातील आज आपल्याला हा पाठ शिकायचा आहे, पाणी किती खोल। या पाठाचा यूट्यूबवरचा व्हिडिओ मी तुम्हाला पाठवला होता, तुम्ही छान तो बघितलाच असेल, हं समजला का मग पाठ। म्हणून मला असं वाटलं की आपल्या मुलांना आपणच पाठ समजून सांगावा। बघा सर्वांनी पुस्तक काढा, आपापलं पुस्तक ओपन करा, हं बोट ठेवा पुस्तकावर, मी वाचते, तुम्ही सर्वांनी बोट ठेवा। म्हैस कडबा चघळत उभी आहे, तिचा नातू रेडकू तिच्या आजूबाजूला खेळत आहे। नातू म्हणजे कोण? म्हणजे त्या म्हशीच्या मुलाचा किंवा मुलीचा मुलगा, त्याला आपण नातू म्हणतो आपल्या याच्यात। हं तर त्या म्हशीच्या मुलीचा मुलगा जो आहे आणि त्या तो तिचा नातू आहे। बघा म्हैस काय म्हणते, बोट ठेवा। आता मी खरंच म्हातारी झाले, हा कडबा काही चावेना मला, रेडकूला हाक मारते। ती कडबा खाते, कडबा खात असताना पहा आजी आजोबांचे, आपल्या आजी आजोबांचे पण तुम्ही बघता, आपल्या आजोबांचे नात दात आहे तर खूप कमजोर होतात म्हातारपणामुळे, त्यांना असं कडक काही खाता येत नाही, त्यांना ते बारीक करून खावं लागतं। मग आता जे कडबा, कडबा म्हणजे धांड्याचा जो चुरा असतो कडबा कुटार, तर तो त्या म्हशीला काही चावत नव्हता, तिचे दात कमजोर झाले होते। म्हणून तिला तिने त्या रेड तिच्या नातवाला म्हणजे रेडकाला हाक मारली आणि तिने मग त्या रेडकाला काय म्हणाली, ती बघा बोट ठेवा खालच्या ओळीवर दुसऱ्या, अरे बाळा माझं एक काम करशील, तिने त्याला काहीतरी काम सांगायचं आहे तिला, आणि ती म्हणते की माझं एक काम करशील, तर पहा रेडकू काय म्हणतो, हो सांगा ना। हं बघा म्हैस ही कडब्याची पेंढी तेवढी नदी पलीकडच्या कडबा कुट्टीवरून कापून घेऊन ये। नदीमध्ये नदी असते आणि नदीच्या पलीकडे एक कडबा कुट्टी, कडबा कुट्टी म्हणजे तिथे त्या कडबा तयार करून देतात, तर तो कडबा बारीक करून देतात, धांड्याचा जो बारीक कडबा असतो तो तयार करून मिळतो। त्याची मशीन तिकडे होती आणि त्या कारखान्यात जाऊन त्याला तिने सांगितलं की तू कडबा कुट्टीवरून, कडबा कुट्टी म्हणतात त्याला, तर तिथून तू माझ्यासाठी ते धांडे कापून आण, त्याचा कडबा बनवून आण, त्याची कुट्टी बनवून आण। तर बघा मला कडबा नीट चघळता येत नाही, मला नीट चावता येत नाही, हां त्यामुळे तू ती कापून आण। तर रेडकू म्हणतो मग दे मला पेंढी बांधून, त्या धांड्यांची एक पेंढी, पहा तिथे खाली चित्रात दिसत आहे तुम्हाला त्या रेडकूच्या पाठीवर, त्या धांड्यांची एक पेंढी, पेंढी म्हणजे एक गठ्ठा, गठ्ठा बांधून तू मला दे म्हणजे मला नीट नेता येईल। तर बघा मग एक रिकामं पोतंसुद्धा दे कुट्टीसाठी, ते धांड्यांची पेंढी आता मी बांधून नेतो पण तिकडनं येताना मला कुट्टी आणायची आहे, त्या ती भरण्यासाठी एक पोतं पण दे। पहा त्या पेंढीच्या खाली तुम्हाला एक पोतं दिसत आहे की नाही? हां बघा आत्ता कापून घेऊन येतो, तो इतका शहाणा असतो, आजीचं काम करायला आवडतं, तुम्हाला आवडतं का तुमच्या आजीचं काम करायला? हां त्याला पण आवडतं, तू म्हणाला लगेच हो म्हणाला तो, हां काहीच त्यांनी कारणं सांगितले नाही। बघा आता म्हैस रेडकाच्या पाठीवर कडब्याची पेंढी बांधून देते, रेडकू उड्या मारत नदी किनाऱ्याजवळ पोहोचते। रेडकू स्वतःशीच म्हणतो, स्वागत म्हणजे स्वतःशी, नदी तर आली, पाण्याचा किती मोठा आवाज येतो आहे, पाणी भरपूर दिसतं आहे, मी जाऊ शकेन काय नदीत ओलांडून, कोणाला विचारावं बरं? पहा त्याला नदी दिसली, पण त्याला नदी दिसल्यावर त्याला असं वाटलं की खूप पाणी आहे या नदीत, आपण जाऊ शकू का? हां त्याला स्वतःवर विश्वास नव्हता, त्याला भीती वाटली थोडीशी पाण्याची, एवढं मोठं पाणी बघून, आणि म्हणून मग तो स्वतःशीच म्हणाला की मी या हे पाणी ओलांडून जाऊ शकेल का? हं पहा मग आता ते तो स्वतःशीच काय म्हणतो, अजून ते तिकडे इकडे तिकडे पाहते, तो इकडे तिकडे बघतो आणि मग पहा बैल काका नदीजवळ चढताना दिसतात, त्याच्याजवळ जाते। बघा खाली चित्र आहे, बैल उभा आहे, त्या बैलाजवळ तो रेडकू जातो आणि त्या बैलाला काहीतरी विचारतो आहे तो। बघा काय विचारतो, रेडकू म्हणतो खाली बघा आता चित्राच्या खालच्या ओळीवर बोट ठेवा, बैल काका मला नदी पलीकडच्या कडबा कुट्टीवर जायचं आहे, आजीसाठी कडबा कापून घ्यायला, पण मी नदीच्या पाण्यातून जाऊ शकेन का? नदीत पाणी जास्त दिसतं आहे, मला भीती वाटते। हं तो म्हणाला की मी नदी ओलांडून जाऊ शकेल का? नदीतला पाणी तर खूप आहे, हं आणि इतकं खोल पाण्यातून मी जाऊ शकेल का? हं त्याला भीती वाटली थोडीशी, तर तेव्हा बैल काय म्हणाला, बघा पा तो रेडकू किती छोटा आहे, बैल पा किती मोठा आहे। तर बघा बैल म्हणाला, अरे काळजी करू नको, गुडघ्या इतकंच तर पाणी आहे, म्हणजे बैलाच्या गुडघ्या इतकं आहे,
पण रेडकू छोटा आहे की नाही, पण रेडकाला त्या रेडकूला हे काही कळलं नाही. हां, बैल काय म्हणाला, गुडघ्या इतकंच तर पाणी आहे. गुडघा म्हणजे आपला टोंगळा. हां, गुडघ्या इतकं तर पाणी आहे, आरामात जाशी, असा तो बैल काका म्हणाला. रेडकू नदीजवळ परत येते. मग तो परत येतो, त्याला बैल काकाशी बोलतो तो आणि परत येतो. पाण्यात पाय टाकणार तेवढ्यात झाडावरची खारुताई त्याला हाक मारते. तो पाण्यात आता जाणार तेवढ्यात खारुताई त्याला आवाज देते. मग खारुताई काय म्हणते बघा, खारुताई पहा, बैल किती मोठा आणि खारुताई छोटूशी. आता खारुताई काय म्हणते, अरे वेड्या कुठे चाललास, नदीला पाणी किती आलं आहे, वाहून जाशील, मागे फिर. तेव्हा पहा ती खारुताई काय म्हणते, बैल काय म्हण, बैल काका काय म्हणाले, पाणी काही जास्त नाही आहे, गुडघ्यापर्यंतच आहे, तू सहज जाशील. पण खारुताई छोटीशी आहे. खारुताई काय म्हणते, नदीला किती पाणी आहे म्हणते, वाहून जाशील तू. हं, रेडकू खार रेडू काय रेडकू पहा मग त्यावर काय म्हणतो, खारुताई पाणी जास्त नाही आहे, असं बैल काकांनी सांगितलं आहे, मला आरामात जाता येईल, असे ते म्हणाले. मग त्यावर खारुताई काय म्हणते, मुळीच नाही, कालच आमची एक मैत्रीण पाण्यातून पलीकडे जाताना वाहून गेली, असा वेडेपणा करू नको, मागे फिर. ती काय म्हणाली खारुताई, आमची एक मैत्रीण म्हणजे तिच्यासारखीच दुसरी खारुताई, ती वाहून गेली म्हणते पाण्यात. बरोबर आहे, कारण की खारुताई छोटूशी आहे, ती पाण्यातून वाहून जाणारच आहे. बैल काका गेले का, नाही, बैल काका मोठे होते, बैल काकांच्या फक्त गुडघ्यापर्यंतच पाणी होतं, पण खारुताई छोटीशी असल्यामुळे ती पाण्यातून पटकन वाहून जाऊ शकत होती, म्हणून तिची मैत्रीण वाहून गेली. पण रेडकूला हे कळलं का, नाही. बघा मला, रेडकू विचारात पडतं, तो दो गोंधळून जातो. आपण पहा, आपली कुठलीही गोष्ट करत असताना आपण स्वतः विचार केला पाहिजे. आपण एकाचं, दुसऱ्याचं, तिसऱ्याचं असं मत घेतो आणि मग आपण गोंधळून जातो, तसा हा रेडकू गोंधळून गेला. पहा आता, रेडकू विचारात पडते, गोंधळून जाते आणि घरी परत यायला निघते. घरी लवकर आलेले पाहून म्हैस आजी विचारते. बघा त्याला म्हैस आजी काय विचारते. म्हैस म्हणते, काय रे लगेच परत आलास, कुट्टी बंद होती का, कारण की कुट्टी करून आणली असती त्यांनी तर त्याला वेळ लागला असता. हं, पण आता तो तसाच आला त्यामुळे तो लवकर आला. आणि मग येतं म्हणून ते त्याची आजी त्याला म्हणाली की कुट्टी बंद होती का. तर बघा रेडकू काय म्हणाला, नाही गं आजी, मी कुट्टीला गेलोच नाही, नदीपासूनच परत फिरलो, नदीला पाणी खूप जास्त आलं आहे, मी कुट्टीपर्यंत गेलोच नाही, म्हणते नदीला खूप पाणी आहे आणि नदीचं पाणी पाहूनच मी परत आलो. बघा खूप पाणी जास्त आहे. म्हैस काय म्हणाली त्याला, मग बघा, अरे असं कसं होईल, सकाळीच तर गाढव दादा आला नदी पार करून, त्याच्या पोटापर्यंत सुद्धा पाणी नव्हतं असं तो म्हणत होता. गाढव दादा काय आत्ताच आला म्हणाला की, म्हैसाजी म्हणाली त्याला की गाढव दादा आला आणि तो म्हणाला की माझ्या पोटापर्यंत सुद्धा पाणी नाही आणि तू म्हणतो की पाणी खूप आहे. मग पहा रेडकू, अगं रेडकू काय म्हणतो बघा, बोट ठेवा, अगं मला बैल काका म्हणाले की पाणी कमी आहे, पण खारुताईनं सांगितलं की तिची मैत्रीण पाण्यात वाहून गेली, मग मी घाबरलो आणि परत आलो. बघा तो काय म्हणाला, बैल काकानी काय सांगितलं की पाणी जास्त नाही आहे, पण खारुताईनी काय सांगितलं की खूप पाणी आहे, माझी एक मैत्रीण वाहून गेली. हां, म्हणून मग तो घाबरला आणि म्हणून तो म्हणाला की म्हणून मी परत आलो. बघा म्हैस काय म्हणाली त्यावर, अरे नीट विचार कर, बैल काका किती उंच आहेत आणि खारुताई किती बुटकी आणि छोटी, मग तिला पाणी जास्त वाटणारच ना, पण खारुताईपेक्षा तू मोठा आणि उंच आहेस की नाही, मग तुला घाबरायचं काय कारण. त्याची आजी त्याला समजून सांगते की अरे तू नीट विचार कर ना, बैल काका किती उंच आहे तुझ्यापेक्षा, म्हणून त्यांना पाणी कमी वाटते, खारुताई किती छोटी आहे, बुटकी आहे, ती पाण्यात लगेच वाहून जाऊ शकते, म्हणून ती म्हणते की तिची मैत्रीण वाहून गेली, मग तू विचार कर ना, तू खारुताईपेक्षा किती मोठा आहे, तू वाहून जाऊ शकतो का. हं, पहा मग आता रेडकू, खरंच की आलं माझ्या लक्षात, आत्ता घेऊन येतो तुझ्यासाठी कडबा कापून. आणि मग ते उड्या मारत 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 कडबा कुट्टीकडे जातं. मग त्याच्या लक्षात येतं आजीनी सांगितल्यावर, तोपर्यंत काही त्याच्या लक्षात येत नाही. आणि मग रेडकू पहा स्वतःशीच काय म्हणतो, बघा पेज पलटवा, नदीच्या पाण्यात पाय टाकून, खरंच की त्यांनी पाय टाकून बघितलाच नव्हता, जेव्हा तो प्रत्यक्ष पाण्यात पाय टाकून बघतो तेव्हा त्याला कळतं. आणि मग तो म्हणतो, अरे खरंच की पाणी फार खोल नाही, माझ्या गुडघ्याच्या थोडंसं वर आहे, गुडघ्याच्या थोडंसं वर आहे, मला सहज जाता येईल, म्हणजे त्याला चालत चालत सहज जाता येईल, त्याच्या गुडघ्याच्या वरपर्यंत पाणी होतं. आणि मग
रेडकू सावकाश नदी पार करते. पलीकडच्या काठावर पोचताच आनंदाने गाणे म्हणत कडबाकुट्टीच्या दिशेने जाते. आणि मग कडबाकुट्टी जवळ तो जातो, पोचतो पाण्यातून, त्याला काहीच होत नाही. आणि मग त्याला कळतं की पाणी काही जास्त खोल नाही आहे प्रत्यक्ष गेल्यावर. म्हणून या पाठातून हे लक्षात ठेवायचं की कोणती पण गोष्ट स्वतः अनुभव घ्यायचा, कोणी सांगितलं तुम्हाला काही पण त्यावर विश्वास ठेवायचा नाही. कोण प्रत्येकजण आपापला अनुभव सांगत असतो, पण जेव्हा तुम्ही स्वतः अनुभव घेता तेव्हा तुमचा अनुभव हा तुमच्यासाठी महत्त्वाचा असतो. म्हणून दुसऱ्यांनी सांगितलेल्या सर्व गोष्टी ऐकायच्या, पण शेवटी आपल्याच मनाने निर्णय घ्यायचा आणि आपल्या मनानेच करायचं हे या पाठातून आपल्याला शिकायचं आहे. ऐकावे जनाचे पण करावे मनाचे हे या पाठातून आपल्याला शिकायचं.